देशाच्या संरक्षणात अतुलनीय कार्य करणाऱ्या वीरांचा लष्कराचे दक्षिणी विभाग प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते पुण्यातल्या बिपीन रावत सभागृहात आज सन्मान करण्यात आला यावेळी युद्धकाळात विशेष कामगिरी केलेल्या सैनिकांना पदकं आणि पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमात सैनिकांना पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, असे एकूण चौसष्ट पुरस्कार वैयक्तिक विजेत्यांना आणि दक्षिणी कमांडच्या युनिट्सना प्रदान करण्यात आले भारतीय लष्कर आज आधुनिक बनण्यासाठी तयार असून सैनिकांच्या सोयी सुविधांसाठी सरकार विविध योजना राबवत आहे असं सिंग यांनी सांगितलं देशात अग्निवीर सैनिकांची भरती करण्यात येत असून योगसारख्या उपक्रमांद्वारे सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असं ते म्हणाले